नमस्कार, मी प्राप्ती। कुक विथ प्राप्ती मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बटरफ्लाय कोलंबी बनवणार आहोत डीप फ्राय। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघून घेऊया। ही कॉर्नफ्लावर आहे, मैदा आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, मीठ आहे, हळद, गरम मसाला, लाल तिखट, व्हिनेगर आणि ही कोलंबी। तर कोलंबी मी कशी कट केली ती बघून घ्या तुम्ही। कोलंबीला मध्ये अशी कट केलेली आहे, तर ही बटरफ्लाय शेप होतो ह्याचा। तर आपण बनवायला सुरुवात करूया। पहिला मॅरिनेशन करून घेऊया। तर आपल्या इथं एक चमचा व्हिनेगर घेतलेला आहे। ही अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे एक चमचा। चवीप्रमाणे मीठ, हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, लाल तिखट 1 ते 2 चमचे। मॅरिनेशनसाठी 5 मिनिटं ठेवून घेऊया आणि पटकन तळून घेऊया। तर इथे आपल्याला पेस्ट बनवायची आहे, तर त्यासाठी 2 चमचे आरारूट आहे पावडर आणि हा मैदा आहे 2 चमचे। त्याच्यात चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा, लाल तिखट। तर हे आपण पाणी घालून मिक्स करूया। अशी मी घट्ट अशी पेस्ट बनवलेली आहे। आपण ही कोलंबीला लावून घेऊया आणि फ्राय करूया, डीप फ्राय करूया। तर इथे मॅरिनेशन केलेली कोलंबी घेतलेली आणि ह्याच्यामध्ये ती डीप करायची आणि तेलामध्ये सोडूया। तेल इथं गरम झालेलं आहे, कुरकुरीत कोलंबी असं तयार होते। तर आपण अशा प्रकारे सगळ्या कोलंब्या ह्याच्यामध्ये डीप करून घेऊया आणि तेलात सोडूया। इथे आपली कोलंबी फ्राय झालेली आहे मस्त अशी क्रिस्पी। आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।